प्रिय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार साहित्यरंग भाग एक या बी भाग एकच्या नवीन मराठी पाठ्यपुस्तकाअंतर्गत गद, गद्य विभागातील आज रोजी आपण माहिंबट लिखित श्री चरित्र या चरित्रग्रंथातील ही प्रस्तुतची गद्य गद्यरूपाने समजून घेणार आहोत पाकाला बाळक पांघुरवणे मित्रांनो प्राचीन काळीत पाखाल असायची पाकाल म्हणजेच मोठ या पाखालद्वारे या मोठेद्वारे जुन्या काळात शिवाराला पाणी देण्याच्यासाठी या मोठेचा वापर केला जायचा पाखाल म्हणजेच मोठ या मोठेद्वारे जुन्या काळात शेतशिवराला पाणी देण्याच्यासाठी शेतशिवारातील विहिरीच्या राहटाला ही मोठ बांधलेली असायची या मोठेद्वारे विहिरीतील आतमधलं पाणी काढलं जात होते ही तीच मोठ त्यालाच आपण पाखाल असं सुद्धा म्हणतो मित्रांनो ही मोठ कापडी असल्या कारणाने ही मोट ही मोट कापडी असल्याकारणानं या कापडी मोठेतून विहिरीतील पाण्याचा उपसा जेव्हा केला जात होता तेव्हा मात्र या कापडी मोठेतून पाणी जात नव्हते पाणी साचलेलं राहायचं त्या मोटेत आणि भरलेली मोठ म्हणजे जसं आता आपण बकेटचा वापर करतो बाल्टीचा वापर करतो या बाल्टीतून पाणी खाली सांडतो का ती सछिद्र नसल्याच्यामुळे सांडत नाहीत अगदी तसंच या कापडी मोटेद्वारे या कापडी पाखालद्वारे विहिरीतून पाणी काढलं जात होतं एवढं आधी समजून घ्या मित्रांनो त्या काळी तेराव्या चौदाव्या शतकात प्रभूंच्या रिद्धपूर गावातसुद्धा कित्येक शेतकऱ्यांच्याकडे अशीच कापडी मोठ कापडी पाकाल विहिरीला बांधलेली असायची आणि ते पाकालद्वारे विहिरीतील पाणी बैलांच्या सह्याने काढून शेतशिवाराला दिलं जायचे तर हा एक साधन आहे पाखाल अशी कापडी पाखाल किंवा मोठ अतिरिक्त असली की ती मग शेत तत्कालीन शेतकरी घराच्या खुंटेला सुद्धा लटकवून ठेवत असेल एवढं इथपर्यंत समजून घ्या पाकाला बाळक पांगुरवणे बाळक म्हणजेच बालक आणि पांगुरवणे म्हणजे झोपविले झोपविले म्हणजे आता काय झालं पाकाला बाळ पांगुरवणे म्हणजे पाकालच्या कापडात बालकाला झोपविले असा या पाटाच्या शीर्षकाचा अर्थ आहे तेवढा अर्थ तुम्हाला समजलेला असेल असं गृहित धरतो कारण हे गृहीत धरल्याच्याशिवाय या दड्याचा पुढचा अभ्यास आपल्याला करता यायचा नाही तर मित्रांनो महानुभाव पंथातील या माहिमभट नावाच्या ख्यातकीर्त भाष्यकाराने श्रीकृष्ण श्री, श्री दत्तात्रय गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर श्री चक्रपाणी अशा एकूण पंच कृष्ण अवतारांचे चरित्र बायोग्राफी या माहिमभटाने लिहिलेली आहे अशी पंथाची परंपरा मानत आलेले आहे किंबहुना चरित्र, किंबहुना प्रभु चरित्र, श्री चक्रधर पाणी चरित्र या गद्यचरित्र ग्रंथाचे लेखन आणि संकलन माहीमभट यांनी केला माहींबट अतिशय प्रतिभासंपन्न असे व्यक्तिमत्व या माहिंबटकृत पाकाला बाळक पांगुरवणे ही लीडा श्री गोविंद प्रभू चरित्र या ग्रंथातून घेतलेला आहे या गद्यात्मक चरित्र ग्रंथातील पाखाला बाळक पांगुरवणे या लीडेचा या पाठाचा या आठवणीचा लीडा म्हणजेच आठवण स्मृती या आठवण पाठाचा या स्मरण पाटाचा अभ्यास आपण आजच्या तासाला करूया बाईल एकी बाईल एकी पाणी अशी निघाली रिद्धपूरमधील कोणी एक बाई पाणी भरायला विहिरीवर किंवा पानवट्यावर जायला निघाली होती तिच्या घरी तिची घरी वडील धाकुटे कोणी माणूस नाही तिच्या घरी वडील धाकुटे म्हणजे वयानं थोरले किंवा लहान असे कोणीही माणूस नाही एक बाई पाणी भरायला पानवट्यावर जायला निघाली किंवा विहिरीवरून पाणी भरायला जायला निघाली त्यावेळेला तिच्या घरी कोणी एक वडील किंवा धाकटे माणूस नसल्याच्यामुळे आता ती तिच्या बा लहान बालकाला लहान बाळाला कोणाकडे बरे ठेव ठेवील की जेणेकरून तिला त्या पानवट्यावरून किंवा विहिरीवरून पाणी आणता येईल कारण बाळा बाळाला कोणीतरी बघायला पाहिजे ना ही समस्या त्या बाईच्या पुढं आवासून उभी होती तेवढ्यात मात्र ही जेव्हा पाणी भरायला जाणार एवढ्यातच मात्र तव गोस्वावी बीजे केले तेथे ते श्री गोविंद प्रभू गोस्वावी म्हणजे श्री गोविंद प्रभू बीजे केले त्यांचं आगमन त्या ठिकाणी झालं बीजे करणे म्हणजे आले तेव्हा भा, ती बाई म्हणाली ती या आले ती बाई म्हणाली गोविंद गोस्वामींना म्हणाली गोविंद प्रभूंना म्हणाली काय म्हणाली रावडो नावेक लेकरू घ्याओ नावेक नावेक म्हणजे थोडावेड तेराव्या शतकातील वर्राडी भाषा आहे नावेक म्हणजे थोडावेड रावडो रावडो म्हणजे हे गोविंद प्रभू गोविंद प्रभूंना लावलेलं हे विशेषण आहे हे भल्या माणसा हे सद्गुरू असता हे महानुभाव रावडो नावेक लेकरू घ्या हो थोडा वेळ लेकरू घ्या बरं बघा बरं याला मी पाणी आणते रावडो नावेक लेकरू घ्या हो हेल भरी आणीन मी गुंडभर पाणी घागरभर पाणी हेलभर पाणी आणते आहे पानवट्यावरून म्हणा किंवा विहिरीवरून म्हणा मग गोसावी घेतले त्या महिलेची विनंती ऐकून त्या बाईची विनंती ऐकून श्री गोविंद प्रभूंनी तिच्या बालकाला घेतले बालकाला घेतल्याच्या नंतर ते तिकडे बाई पाणी आणायला पानवट्यावर म्हणा किंवा विहिरीवर म्हणा गेली इकडे मात्र गोस्वामी श्री गोविंद प्रभू अर्थात श्री गोविंद प्रभू यांनी नावेक छेडविले म्हणजे नावेक थोडा वेळ त्या बाळाला छेडविले म्हणजे खेडविले त्या बाळाला खेळविले आणि गोसावी बीजे केले मग थोडा वेळ गोविंद प्रभूंनी त्या बालकाला खेळवल्याच्या नंतर मग खुंटीची आता थोडा वेळ खेळवल्याच्या नंतर त्या बालकाला झोप यायला लागली असेल तो मुलगा झोपायला आला असेल तेव्हा मात्र आजूबाजूला त्याला गोविंद प्रभूंना आता या बालकाला कुठं झोपवू असा प्रश्न कदाचित त्या गोविंद प्रभूं गोविंद प्रभूंना पडला असेल तेव्हा मात्र त्यांनी त्या घरात आजूबाजूला पाहिलं तर खुंटीवर खुंटीवरची एक पाखाल काढली जी कापडी होती ती कापडी पाखाल ती मोठ काढली आणि तिचा एक्या शेल्यावर शेला कापडाचा एक शेला एक सोगा एक भाग तसा त्या पखालीचा त्या पखालीचा एक भाग मोठेचा एक भाग एका आखेयावरी निजविले पाखालच्या एका भागावर येका मंजे, येका मंजे, एका आखियावरी म्हणजे एका म्हणजे एका आखियावरी म्हणजे त्या पखालीच्या एका अंगावर एका बाजूला झोपविले आणि एक आखे पांघरुविले म्हणजे फोल्ड असेल एका बाजूला झोपवलं आणि दुसऱ्या बाजूला त्या पकालीचा दुसरा कापड त्या बालकाला बालकावर असं गुंडाडून ठेवलं एका बाजूला इथं झोपवलं आणि दुसऱ्या बाजूला पकालीचा दुसरा अंग त्या बालकाच्या अंगावर झाकून ठेवला पाकाल काढिली एका आख्यावरी निजविले एक आखे पांघरुविले आणि गोसावी बीजे केले थोडा वेळ त्या बालकाला खेळविले त्याच्यानंतर खुंटीची पाकाल काढली त्या पकालीच्या एका भागावर झोपविले आणि दुसरा भाग त्या पकालीचा दुसरा भाग त्या मुलाच्या अंगावर पांघरवून ठेवला आणि त्यानंतर गोसावी तिथून बीजे केले तिथून गोसावी निघून गेले ते आली मग ती बाई त्या ठिकाणी आली घागिरी ठेवली पाण्यानं भरलेली घागर तिनं घरात ठेवली घरा आतू गेली घरात शिरली ती घराच्या खोल्या खोल्यांमध्ये शिरली पाडना पाहिले पाडना पाहिले पाडना पाहिले तव नेदखेची तिनं मुलाला पाडण्यात पाहिले तेव्हा मुलगा सुद्धा दिसलेला नाही ने दखेची दिसला नाही ने म्हणजे नाही दखेची दिसला नाही न ना दखेची घरा आतू गेली पाडना पाहिले तव न दखेची बाजीवरी पाहिले पलंगावर पाहिले बाजेवरी पाहिले तव तेतेही तेथेही नाही मग शेजा साईलिया ते पुशिले मग शेजा म्हणजे शेजारीन सायली म्हणजे शेजारच्या सख्या बायांना विचारले पुशिले म्हणजे विचारले मग शेजा सायली ते पुशिले काय पुसले काय विचारले काय चौकशी केली हा वो रावडू रावडी रावडी लेकरू तुम्हापाशी दिदले हा हे शेजारीन बायांनो सख्यांनो माझ्या लेकराला रावडांनी म्हणजे गोविंद प्रभूंनी तुमच्यापाशी दिदले का कारण पाळण्यात पाहिले तर पाळण्यातही नाही घरामध्ये गेले तिथंही मला माझा मुलगा दिसला नाही आणि गोविंद प्रभूही माझ्या घरात दिसले नाही तर हा ओ रावडी लेकरू तुम्हापाशी दिदले का क्वेश्चन मार्क दिले का ते शेजारी शेजारच्या बाया म्हणाले ना नाही दिदले नाही गोविंद प्रभूंनी तुझ्या बाला बाळाला आमच्याकडे नाही दिले मग शेजार साहिली म्हणित आले मग तेव्हा मात्र आता हिला चिंता वाटू लागले तेव्हा त्या शेजाऱ्याने बाया अशा म्हणाल्या काय म्हणाल्या हाव रावुडा हातील लेकरू कैसे दिले त्या गोविंद प्रभूंच्या हातील लेकराला कशाला दिली बरं कारण रावड वेडे रावड पिसे गोविंद प्रभू म्हणजे वेडा माणूस पिसा माणूस त्या पागल माणसाने तुझ्या मुलाला कुठं ठेवलं आहे कुठं नाही की काय कुठं खड्डत टाकून दिला काय कुणास ठेव कशाला दिलं त्याच्या त्या पागल माणसाच्या हातात तुझ्या पोराला अस शेजारीनी बोलल्याच्या नंतर मात्र तिला अतिशय दुःख झालं एखादी या अडी घालीती ती अग तू तुझ्या तु 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 मुलाला त्या त्या गोविंद प्रभूंच्या हातात दिली तो तर वेडा माणूस तो तर पिसा माणूस एखादी अडी घाली ती म्हणजे एखाद्या अडात एखादी आहे म्हणजे एखादी ये एखादी म्हणजे एखाद्या अडी म्हणजे विहीर अडात एखाद्या विहिरीत घातलं असेल त्यानं एखादी विहिरी घाली ती तेहडी काही करशी अगं त्यानं एखाद्या अडात किंवा एखाद्या विहिरीत तुझ्या मुलाला घातलं असेल तेव्हा तू काय काय करशील सांग बरं तो पागलच माणूस होता कशाला दिली त्याच्या हातात एशी ऐशी घरा ऐशी धावत घरा आतू गेली अशा सगळ्या शेजार्याने बाया म्हणाल्याच्या नंतर खरंच माझ्या मुलाला यानं अडात्तर नाही टाकलाय म्हणून ते धावत घरात गेली तव पाखालेचे आखे हा हाली नले तेव्हा पाखाल पाखालेचे एक अंग हल्ले जे पाखाल खुंटीवर लटकवून ठेवलेलं होतं गोस्वामींनी तिचा एक अंग असा हल्ला हल्ल्याच्यामुळे असा हल्ल्याच्यामुळे पाहेत व लेखरू देखील आहे तिथं काय आहे म्हणून पाहायला गेली तर तिथं तिचा लेखरू होता तिचा बाळ होता मग मग चढणवडण न करी परंतु काही हालझुल तो मुलगा करत नव्हता आणि तैशेची बोबाईली जसं मुलाची हालचाल त्या पाखालीत तिला दिसेनाशी झाली तशीच तशीच ही बोलायला तिनं सुरुवात केली कारण मुलाची मुलगा त्या पखालीत हालचाल करत नाही हे तिला दिसल्याच्या नंतर तिनं रडायला सुरुवात केली बोबाईली काही करीन व आई आता काय करू आई काय करीन व आई म्हणून उचलूनी पाहिले आता माझा मुलगा मेला असेल की काय या भीतीने काय करीन व आई काय करीन व आई अशी म्हणून ती ओरडू लागली बोबायली म्हणून मी उचलूनही पाहिले मग त्या बाळाला बाळाला तिनं उचलून पाहिले तेव्हा तो बाल बाळ मात्र तेव्हा आनंद भरी ती निजलं असे मग तिच्या लक्षात आले अरे आपला बाळ तर हालजूल करत नाही हे खरं आहे परंतु हा शांत स्वस्त आनंदाने अगदी निजलेला आहे त्याचं कारण काय कारण थोडा वेळ गोस्वामीने त्या बालकाला खेळवले होते त्याच्यानंतर त्या, त्या पकालीच्या एका बाजूला त्यानं गोस्वामींनी त्या, त्या बाळाला झोपविले आणि दुसरा अंग दुसरा शेला त्या मोठेच्या पाक पाकालाचा दुसरा शेला त्यानं त्या वाडकाच्या अंगावर पांघुरलेला होता त्यामुळे तो मुलगा आनंदात झोपला होता आनंद भराने निजेल, निजेल असे मग तिया म्हणितले आओ आहो रावुडी लेकूर्वशी जतन केली असे अहो शेजारी बायानो तुम्ही म्हणता की माझ्या मुलाला त्या राऊडांनी त्या गोसामींनी कुठेही अड अडात किंवा विहिरीत टाकले असेल असं नव्हे तर माझ्या लेकराचं छान जतन केलं आहे संगोपन केलं आहे त्याला व्यवस्थित निजवलं आहे झोपवलं आहे तेव्हा रावड माये रावड बापू मग सुखीन झाली माझ्या राऊड माझा गोविंद प्रभू तर माझी माय आहे माझा बाप आहे त्यानंतर माझ्या बालकाला छान जतन केलं आहे आणि व्यवस्थित ठेवला आहे सुखानं आनंदानं माझा मुलगा निजलेला आहे राऊड वेडापिसा नाही तर राऊड माझा मा आहे राऊड माझा बाप आहे अर्थात गोविंद प्रभू माझी आई आहे बाप आहे माझ्या मुलाला गोविंद प्रभूंनी विशेषत्वाने खेळविले आहे जोजविले आहे अशी ही सुंदरशी लीडा होती मित्रांनो पाखाला बाळक पांगुरवाणे ही लीडा या ठिकाणी संपली हा पाठ या ठिकाणी संपला पुढच्या तासाला आपण पुढचा भाग घेऊन भेटू धन्यवाद